वंशद न्यूज दलित पीड़ित जनतेचा खनखनीत आवाज। मेडिकल सबसन तीन मध्ये गेलो आपण आंतर रुग्ण विभागात एकाच बेडवर दोन रुग्ण पॉझिटिव्ह निघतो आहे। काही रुग्णाला तिथे व्हेंटिलेटर लावलाय, डॉक्टर आणि नर्स सुद्धा पीपीई किट मध्ये नाहीये। माझ्याकडे व्हिडिओ होता आणि वार्ड नंबर 67 हे त्या ठिकाणी कोरोनाचं सेंटर झालेलं आहे। म्हणजे आता तुम्ही कॅज्युअल्टी मध्ये गेले तर कोरोना घेऊनच पडते ना, कुठल्या आजारातून गेले तर। मंत्री गायब आहे, एक महिन्यापासून प्रशासनाला चाहूल होती की दुसरी लाट येत आहे। एक महिन्यापासून कोविड सेंटर उघडले नाही, व्यवस्था उभ्या केल्या नाही। आता जेव्हा अंगावर आला तेव्हा आमदार निवास उघडू, मंगलकारांना उघडू, ते उघडू, मागच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अनुभव असताना प्रशासनाने कोणतीही भूमिका महिन्याभरात घेतली नाही। त्यांना अनुभव होता असं होणार आहे, म्हणती पण होणार आहे की त्यांना माहीत होतं। आणि यांना कंट्रोल करणारे 24 तास 305 त्या ठिकाणी पूर्ण वेळ 24 तास पूर्ण वेळ ज्या मंत्र्यांची जबाबदारी आहे नागपुरात येऊन ठाण मांडणे, एकाही गोष्टीचं मॉनिटरिंग करणे, काही मंत्री आपले पद वाचवण्यास व्यस्त आहेत, काही मंत्री पक्षाच्या ड्युटीला व्यस्त आहेत, काही मंत्री त्या ठिकाणी आपल्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत, उपराजधानीमध्ये मीटिंग घेण्याकरता मुख्यमंत्र्यांना वेळ नाही आहे, डेप्युटी सीएमला फक्त पुण्याकरता वेळ आहे, आरोग्य मंत्र्याला जालना पाहत आहे त्याच्यावर जात नाहीये। आणि त्यामुळं उपराजधानी हे एक दुर्लक्षित स्पॉट झालेलं आहे। आणि जे मृत्यूचं तांडव आज नागपूरमध्ये आहे याला जबाबदार उद्या जर रस्त्यावर लोक मरतील तर आपण अंदाज मला चुकीचा राहू नये, रस्त्यावर लोक पडतील आणि मरतील, आणि याला जबाबदार महाविकास आघाडीचं सरकार आहे। मी राजकारण करण्याकरता बोलत नाही आहे। एखादा पालकमंत्री एखादा मंत्री ज्याला नागपूरची जर सगळ्यात चिंता असेल आजही बिघडलं नाही आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून 12-12 तास बसून मेडिकलमध्ये काय चालू आहे, बिओमध्ये काय चालू आहे, डागामध्ये काय चालू आहे, क्वारंटाईन सेंटरमध्ये काय चालू आहे, ऑक्सिजन आलं का नाही, ऑक्सिजन गेलं की नाही, पोहोचलं की नाही, तुम्ही कलेक्टरचा मोर्चा जिल्हा सोडताय, एनएमसी कमिशनचा मोर्चा जिल्हा सोडताय, डिव्हिजनल कमिशनचा मोर्चा उद्यापर सोडताय। प्रशासकीय बाबीसोबत तुम्हाला सरकारचा सपोर्ट द्यावा लागेल, पैसे उपलब्ध करावा लागेल। प्रशासनाकडे पैसे त्या ठिकाणी नसेल, एखाद्या वेळी पैसे उपलब्ध करून द्यावे लागतात, वॉर रूम उघडावे लागतात। आज हेल्पलाईन नंबर दिला तो नंबरच बंद आहे। आणि त्यामुळं उद्या नागपूरकरता जी परिस्थिती निर्माण झाली होणार आहे याला जबाबदार संपूर्ण महाराष्ट्र सरकार आहे। आजही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आपल्या माध्यमातून, आजही मुख्यमंत्र्यांनी किमान बैठक घ्यावी, डेप्युटी सीएमची बैठक घ्यावी, तिन्ही मंत्र्यांनी नागपुरात पोहोचावं आणि रोज रुळाचे टाकून
नागपूर मध्ये काय का विचारता त्यांनी आढावा घ्यावा, ऑनलाइन त्यांनी बोलावं, वीजची बोलावं, इतक्याची बोलावं, त्याच्याची बोलावं, काय त्याला मदत पाहिजे, कुठला पैसा पाहिजे, काय पाहिजे, व्हेंटिलेटर किती पाहिजे, काय त्याला आरोग्य व्यवस्था कुठं पाहिजे, नाही तर नागपुरात उद्याचं मुख्य तांडव बांधलं याला म्हणजे खऱ्या अर्थात मी असं म्हणेल की सदोष मनुष्यवध ज्याला म्हणतो आपण, ज्याला म्हणतो सदोष मनुष्यवध म्हणजे यांच्या दोषामुळं, यांच्या प्रशासकीय दोषामुळं लोक मरत आहेत, हे बोललं तरी कमी होणार नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जीव जीव कसा जाईल याची काळजी घेणे, आणि त्यामुळं आज माझ्याकडे व्हिडिओ आहे, माझ्याकडे व्हिडिओ आहे, मेडिकलचा काय परिस्थिती आहे, कॅज्युअल्टीची काय परिस्थिती आहे, वॉर्ड नंबर 67 काय परिस्थिती आहे. जर तुम्ही बघितला तर खऱ्या अर्थाने या प्रशासनाविरुद्ध प्रचंड असंतोष तयार होईल, आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे की शासनाने लक्ष घालावं, पुणे मुंबई एवढं लक्ष देऊ नका, उपराजधानीवर लक्ष द्या अशी विनंती मी शासनाला करतो आहे. आपल्या शहरातील अशाच ताज्या नवनवीन बातम्या बघण्यासाठी आपण आमचे चॅनल वंश न्यूज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब.